पक्षांची ध्येयधोरणे लक्षात घेता संघटनात्मक बांधणी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. तत्पूर्वी पक्षांची चांगली बांधणी तालुक्यासह गेवराई शहरात करणार असल्याचं मत MIMचे नूतन तालुका अध्यक्ष सय्यद एजाजुद्दीन मोमीन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी MIM तालुका अध्यक्ष यांच्यासमवेत तालुक्याचे प्रवक्ते शेख इनुस उपस्थित होते. गेवराई शहरातील MIMच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. गेवराई शहरातील आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षानं आपल्यावर तालुक्याची जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडणार असून चांगले स्वच्छ प्रतिमा असणारे राजकारण तसेच समाजकारण आपण करू. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. तसेच समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वेळ पडली तर चांगला लढा देऊ. MIM हा पक्ष जातीवादी नाही, संविधानाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. लोकांचा माणूस पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. तसेच नुकत्याच पदवीधर निवडणुकीत पक्षांचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवीसी यांनी बहुजन नेतृत्वाला निवडणुकीत उभा राहण्याची संधी दिली. MIM हा पक्ष केवळ मुस्लिमांचा नाही, हा सर्व बहुजनांचा पक्ष आहे. या पक्षाची आपण गावखेड्यापर्यंत बांधणी करून गेवराई शहराच्या राजकारणास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.